रिसोर्टसाठी पैसे आले कुठून? अनिल परब किती घोटाळले आहेत हे आता कळलंय. अनिल परब मध्ये हिंमत नाहीये माझा विरुद्ध दावा दाखल करणार. दावा दाखल करणार मी चॅलेंज करतो. अनिल परब उद्या येतो मी पोलीस स्टेशनला. क्रिमिनल प्रोसिक्युशन करायचं ना डिफेमेशन. त्याला रिसोर्ट अनिल परबनी बांधलं. पैसे रोख पैसे 7.25 कोटी रोख पैसे दिले. त्याचे तर पुरावे आहे आमच्याकडे. कोण कॉन्ट्रॅक्टर होता, रेती कुठून घेतली, खडी कुठून घेतली, हा पैसा कुणाचा आता त्याचाही शोध घ्यावा लागणार. मी 2 दिवसापूर्वी दिल्लीत गेलो होतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना भेटलो. 25 कोटीचा रिसोर्ट आहे. पैसा आला कुठून? कॅश मध्ये पण खर्च झालेला आहे मोठ्या प्रमाणात. रोकड्यात जवळजवळ 12-12.5 कोटी रुपये रोख मध्ये खर्च झाला आहे. 8-10 कोटी रुपये चेकनी खर्च झालेला आहे. हा पैसा आला कुठून? इन्कम टॅक्सनी चौकशी करायला हवी. ईडी पण लक्ष घालते असं दिसत. आता ईडीने अनिल परबचे पार्टनर सदानंद कदमला बोलवलं आहे. शिंदे फडणवीस सरकारनी अनिल परब, सदानंद कदम, सरपंच मुरुड गाव तहसील दापोली जिल्हा रत्नागिरी, सरपंच सुरेश शंकर तुपे यांची चौकशी सुरू झाली आहे. 25 कोटी रुपये आले कुठून? सचिन भादे करून कि बजरंग खरमाटे आरडीओ ट्रान्सफरचे पैसे रिसोर्ट अनधिकृत आहे सिद्ध झालाय. तोडण्याचा आदेश आहे. आता पैसे कुठून आले त्याची चौकशी सुरू झाली आहे.